आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. तर सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. आशिष देशमुखांच्या 3 ठिकाणांवर ईडीची छापामार कारवाई. कारवाई मागचं कारण अद्याप अस्पष्ट. अठ्ठावीस% महागाई भत्ता मंजूर झाल्याने राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे. आणि वर्धा येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान विद्यापीठ देणार 50 होतकरू विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचं मोफत शिक्षण. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. आशिष देशमुख यांच्या विविध ठिकाणांवर गुरुवारी ईडीच्या वतीने धाडसत्र कारवाई करण्यात आली. मुंबईवरून आलेल्या अधिकाऱ्यांनी गुप्तरित्या ही कारवाई पार पाडली. सकाळी सुरू झालेल्या या कारवाईचा सुगावा दुपारनंतर लोकांना लागला. देशमुखांवर ही कारवाई कुठल्या उद्देशाने करण्यात आली याचा खुलासा मात्र अजूनही झालेला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर येथील श्रीराम टॉवरच्या 6व्या मजल्यावरील कार्यालयात सगळ्यात पहिले कारवाईला सुरुवात झाली. त्यानंतर सिव्हिल लाईन येथील एका चार्टर्ड अकाउंटंटकडेही छापा मारण्यात आला. तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी वर्धा रोडवरील कार्यालयाचीही झाडाझडती घेतली. या कारवाईत जास्तीत जास्त अधिकारी मुंबई येथील असल्यामुळे या कारवाईबद्दल कुठलाही सुगावा नागपूरवासियांना लागला नाही. गुरुवारी झालेल्या कारवाईत CRPF दल श्रीराम टॉवर परिसरात पाचारण करण्यात आल्यामुळे काही वेळासाठी परिसरातील वातावरण तणावग्रस्त झालं होतं. मात्र नंतर लोकांना वाटलं की हे प्रकरण काहीतरी भलतंच आहे. आतापर्यंत ईडीने अनिल देशमुखांवर अनेकदा कारवाई केली आहे, मात्र आशिष देशमुखांवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे कारवाई मागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले होते. त्यामुळे सामान्य प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. मात्र परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 12-28% करण्याचे मान्य केल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी आपला संप मागे घेतला. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला समोर जावं लागलं. नागपुरात पोलीस भरतीची परीक्षा असल्यामुळे सकाळपासूनच गणेशपेठ एसटी बसस्थानकावर गर्दी पाहायला मिळाली. आंदोलनामुळे अमरावती, अकोला, बुलढाणा व वर्धा येथून बस न आल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल बघायला मिळाले. पोलीस भरतीत सहभागी होण्यासाठी अनेक विद्यार्थी ट्रॅव्हल्सने आले होते, मात्र परत जायच्या वेळी बसस्थानकावर गर्दी झाल्यामुळे एसटी महामंडळाने काही प्रमुख बसेसना सोडायचा निर्णय घेतला. त्यासाठी काही कर्मचाऱ्यांना कामावरही बोलविण्यात आले. दिवाळी तोंडावर आल्यामुळे आपापल्या गावी जाण्यासाठी स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. जर का हे आंदोलन आणखी जास्त चाललं असतं तर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला असता. एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी सुनील राठोड व अजय हटवार म्हणाले की परिवहन मंत्र्यांनी पटकन निर्णय घेऊन योग्य ते पाऊल उचललं. राज्य परिवहन महामंडळाच्या गेले 2 दिवसापासून ज्या मागण्या होत्या त्यासाठी उपोषण चालू होतं आणि त्या संदर्भात आज मी स्वतः राज्य परिवहन महामंडळाचे आमचे उपाध्यक्ष चेन्नीसाहेब, त्याचबरोबर कृती समितीचे सर्व सदस्य यांच्याबरोबर गेले 2 दिवस बैठका होऊन या बैठकांमध्ये व्यवस्थित निर्णय होऊन आज ह्या प्रकरणाला पूर्णविराम मिळालेला आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवरती दिवाळीचा पगार मिळावा यासाठी राज्य शासनाने जी मदत केली आणि त्याचबरोबर दिवाळीची भेट म्हणून त्यांना जे काही पैसे आम्ही कबूल केले होते, ह्या दोन्ही गोष्टींच्या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांची जी मागणी होती की जो मागच्या वेळी करार झाला होता आणि या करारामध्ये महागाई भत्ता जो राज्य सरकारला मिळतो, महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 12% मिळत होता, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तो 28% मागच्या महिन्यापासून लागू झाला होता. त्याचबरोबर त्यांचा जो घरभाडे भत्ता होता हा देखील कराराचाच एक भाग होता आणि म्हणून ह्या कराराच्या
अंतर्गत ज्या दोन गोष्टी होत्या, जो त्यांचा महागाई भत्ता होता हा आता 12% वरून 28% मान्य करण्यात आलेला आहे, त्याचबरोबर घरभाडे भत्ता देखील त्यांचा आम्ही जो कराराचा भाग होता तो मान्य केलेला आहे, आणि त्यामुळे त्यांचा एक मुद्दा जो राहिलेला आहे, त्यांचा इन्क्रीमेंटचा जो कराराचा जो भाग आहे, त्याच्यावरती चर्चा दिवाळीच्या नंतर बसून करण्यात येईल। अशा ह्या त्यांच्या ज्या मागण्या होत्या, ह्या मागण्यांवरती यशस्वी चर्चा होऊन हा विषय आज इथे संपलेला आहे। दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ सावंगीमध्ये होतकरू विद्यार्थ्यांना संपूर्ण मोफत अभियांत्रिकीचे शिक्षण देणार आहे। त्याचप्रमाणे कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले आईवडील गमावले त्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षणात दिलासा देण्यात येईल अशी माहिती दत्ता मेघे आयुर्विज्ञान विद्यापीठाने दिली आहे। प्रत्येक ब्रांचमध्ये पहिल्या 10 विद्यार्थ्यांना वर्धा जिल्ह्यातल्या पूर्णतः चारही वर्ष एकही पैशांना घेता शिकवण्याचं, त्याला आपण दत्ता मेघे टेक्निकल स्कॉलरशिप असं नाव दिलं आहे। आणि या मोहिमेतून वर्धा जिल्ह्यातल्या 50 होतकरू विद्यार्थ्यांना पूर्णतः मोफत शिक्षण देण्याचं आमचा उद्दिष्ट आहे। त्याची अट फक्त एकच आहे, ती म्हणजे त्या विद्यार्थ्याने 12वीच्या परीक्षेमध्ये किमान 60% गुण मिळाले पाहिजे, आणि पुढच्या युनिव्हर्सिटीच्या ज्याही परीक्षा आहेत त्या पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झाल्या पाहिजे, तर ही स्कॉलरशिप त्याला 4 वर्ष देण्यात येईल। या स्कॉलरशिपच्या अंतर्गत आपण त्या विद्यार्थ्याला पूर्णतः ट्युशन फीमधून माफी देतो आहे, त्याला एनरोलमेंट फीमधून माफी देतो आहे, त्याला परीक्षा फीमधून माफी देतो आहे, त्याला हॉस्टेलची गरज असेल तर हॉस्टेलची फी पूर्णतः माफ आहे, आणि मेसची फीसुद्धा माफ आहे। अशा प्रकारे त्या होतकरू विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचा खर्च न येता 1+ युनिव्हर्सिटीची डिग्री मिळवून, आणि त्यातल्या त्यात जे आर्ट्स सध्या अत्यंत इंडस्ट्रीशी जवळचे कोर्सेस आहेत, जसं ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन डिझाईन आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्सेस आहे, कम्प्युटर टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे, मेडिकल इक्विपमेंट आहे, अशा या 5 ब्रांचेस आहे ज्याची आज खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे इंडस्ट्रीला। असे कोर्सेस आपण याच्यात मुद्दामून सुरू केलेले आहे, आणि सोबतच अलाईड सायन्सेस नावाचे जे आम्हाला अजून एक स्कूल सुरू केलेलं आहे, त्याच्या अंतर्गत 3 फॅकल्टी येतात, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, डिग्रल आर्ट्स अँड सोशल सायन्सेस आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी, याच्या अंतर्गत येणारे जे कोर्सेस आहेत त्यांच्यामध्ये आपण सरसकट वर्धा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना 50% सूट आपण आजच्या दिवशी जाहीर करीत आहोत। वारंवार आवाहन करूनही वाहन चालवताना हेल्मेट न वापरणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी आता वाहतूक पोलीस विभागाने नवी युक्ती अवलंबली आहे। गुरुवारपासून विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून शहरातील विविध भागात असलेल्या पेट्रोल पंपावर वाहतूक पोलीस तैनात राहतील। नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी पोलिसांकडून कडक पावले उचलली जात आहेत। DCP सारंग आव्हाड आणि चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाच्या सर्व 10 झोनमध्ये गुरुवारपासून ही कारवाई सुरू झाली। सदर झोनचे निरीक्षक जगवेंद्र राजपूत यांच्या नेतृत्वाखाली 248 वाहनचालकांवर सर्वाधिक चालन कारवाई करण्यात आली। MIDC ने 237, इंदोराने 236, कामठीने 161, सक्करदराने 59, अजनीने 176, लकडगंजने 63, कॉटन मार्केटने 21, सीताबर्डीने 199 आणि सोनेगाव झोनने 164 अशा वाहनचालकांना चालन दिले। यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत हेल्मेट न वापरणाऱ्या 191,000 वाहनचालकांवर चालन कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये प्रलंबित चालनाची संख्या मोठी आहे। नियम मोडणाऱ्या वाहनचालकांनी चालन भरलेले नाही, त्यामुळेच आता पोलिसांनी नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांचे रेकॉर्ड पाहून RTO कडून वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला। काही वाहनचालकांविरुद्ध न्यायालयात खटलाही सुरू होऊ शकतो। नागपुरात फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करताना गुरुवारी नागपूर महानगरपालिकेचे NDS पथकने दुकानदारांचे अतिक्रमण हटवून त्यांना दंड ठोठावला। या दिवसांमध्ये दिवाळीसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बर्डी, महाल, जरीपटका, सक्करदरा आदी बाजारपेठांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदार नवनवीन मार्गाचा अवलंब करत असल्याचे आढळत आहे। जिथे आपल्या दुकानाच्या बाहेर सजावट करत फुटपाथवर अतिक्रमण केलेले दिसून येते, हे पाहता महापालिकेने गुरुवारी सीताबर्डी आणि जरीपटका येथील बाजारात जाऊन दुकानदारांचे अतिक्रमण करून त्यांच्यावर चालन ठोकले। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका।
बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। पत्नीची साडी पेटवून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी कपिल नगर पोलिसांनी तक्रारीवरून सतीश नक्के याच्या विरुद्ध कलम 307, 332 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला। कनिष्ठ न्यायालयाकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने आरोपीच्या वतीने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली, परंतु सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश रोहित देव यांनी गैरविवाहित संबंध असल्यामुळे पत्नीचा छळ करणाऱ्या याचिकाकर्त्याला दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला। याचिकाकर्त्याच्या पत्नीने 8 सप्टेंबर 2021 रोजी पोलीस ठाण्यात खुनी हल्ल्याबाबत तक्रार दाखल केली होती, ज्याच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या खटल्यातील अन्य आरोपी महिलेसह याचिकाकर्ता तळमजल्यावर राहत होता, तर पत्नी आणि 8 वर्षांची मुलगी पहिल्या मजल्यावर राहत होते। याचिकाकर्त्याचे आरोपी महिलेसोबत अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध आहेत। या संबंधांमुळे याचिकाकर्ता आपल्या पत्नीला अनेकदा मारहाण करत असायचा, तसेच घटनेच्या दिवशी केवळ मारहाणच केली नाही तर साडीला आग लावून जीवे मारण्याचा प्रयत्नही केला। त्याचा तपास अजूनही सुरू आहे। बचाव पक्षातर्फे हजर झालेल्या वकिलांचे असे मत होते की कथित घटना घडली असली तरी तक्रारदाराला कोणत्याही प्रकारे दुखापत झालेली नाही, वरच्या बाजूला फक्त काही जखमा आहेत आणि तोंडावर भाजण्याच्या खुणा आहेत। दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सांगितले की याचिकाकर्त्यावर सातत्याने विविध प्रकारच्या फौजदारी खटल्या सुरू आहेत। केस डायरीनुसार 2016 ते 2019 या कालावधीत 10 गुन्हेगारी प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, ज्यामध्ये कलम 302 अंतर्गत एक गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे। याचिकाकर्त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड पाहता आणि या प्रकरणातही तक्रारदार आणि साक्षीदार वगळल्यास त्यांच्यावर कोणताही दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही। सर्व शक्यता लक्षात घेऊन न्यायालयाने याचिकाकर्त्याला जामीन देण्यास स्पष्टपणे नकार देत याचिका फेटाळली। CRPF ग्रुप सेंटर नागपूरने कल्याण केंद्राच्या माध्यमातून स्टार्टअपची सुरुवात केली होती। या लघु उद्योगाची सुरुवात कावाचे अध्यक्ष कीर्ती जांभोळकर यांनी केली। या स्टार्टअपची सुरुवात CRPF ग्रुप सेंटर नागपूरने कल्याण केंद्राच्या माध्यमातून केली होती। या उपक्रमाचा हेतू रोजगार आणि उद्योजकतेला चालना द्यायचा आहे। यासोबतच छावणी परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी लाभ मिळणार आहे। याच अंतर्गत हा लघु उद्योग कावाचे अध्यक्ष कीर्ती जांभूळकर यांनी सुरू केला व 27 ऑक्टोबर रोजी उषा बनवण्याची कार्यशाळा आयोजित करून महिलांना माहिती देण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। नाम से चलता है रीजनल कावा प्रेसिडेंट मिसेस कीर्ति जांभूळकर के बुलाने पे मैं यहाँ पे आई हूँ। मैंने लोगों को कैंपेन के तहत तकिया बनाना सिखाया है, जिससे जो CRPF सिपाहियों की पत्नियाँ हैं, फैमिलीज हैं, वो सेल्फ डिपेंडेंट हो सके, इनका आर्मिक स्त्रोत बढ़ सके और ये सेल्फ डिपेंडेंसी के साथ आगे बढ़ पाए। और इसी के चलते हमने काफ़ी सारे प्रोडक्ट्स मेंटेन किए हैं, जिसमें एक तकिया है जिसका प्रोग्राम आज सफलतापूर्वक पूर्ण किया गया है हमने। और सभी को मेरी तरफ से काफी हार्दिक बधाइयां कि वो मेरे साथ जुड़ी रही और सबने बहुत अच्छा काम किया है। थैंक यू। मागील 30 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा नागपूर जिल्ह्यात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही। ऐन दिवाळी तोंडावर आली असताना शहरात शून्य कोरोना संक्रमण असल्यामुळे प्रशासनासाठी ही अतिशय दिलासादायक बाब आहे। मात्र तरीसुद्धा प्रशासनाने नागरिकांना सर्व नियमांचं कडक पालन करण्याचं आवाहन केलं आहे। नागपूर जिल्ह्यात गुरुवारी एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नाही। संक्रमण झालेल्यांची एकूण संख्या 4,93,434 तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 10,121 स्थिर आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची भरगच्च संख्या आढळल्यामुळे हाहाकार माजला होता। एप्रिल महिन्यात तर सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते व कोरोनामुळे मृत्यूही अधिक झाले होते।
मात्र जून महिन्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या व मृत्यू हळूहळू कमी झाले. 29 सप्टेंबर व 15 ऑक्टोबरला तर जिल्ह्यात 0 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यानंतर आता पुन्हा गुरुवारी 28 ऑक्टोबरला 0 कोरोनाबाधित आढळले. जिल्ह्यात आज 2829 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून यातील शहरातील 2095 तर ग्रामीण भागातील 734 नमुन्यांचा समावेश आहे. मागील 8 दिवसांपासून शहरात 10 पेक्षा कमी कोरोना संक्रमित रुग्ण आढळले असून सद्यस्थितीत कोरोनाचे 34 रुग्ण सक्रिय आहेत. यात शहरातील 30 तर ग्रामीण भागातील 4 संक्रमित रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी 27 ऑक्टोबरला हिंगणा येथील 53 वर्षीय महिलेचं कोरोनाने निधन झालं. ही महिला गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असून तब्येत खराब झाल्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी ती हिंगणा इथे आली होती. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या महिलेला कोरोनासोबतच थायरॉईडसारखे इतर आजार असल्याचंही समोर आलं आहे. लग्नाचे आमिष देऊन तरुणीवर बलात्कार करणाऱ्या पुण्यातील अभियंत्याला नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आरोपी 24 वर्षीय गौरव आनंदकुमार जगनानी हा केशवकुंज पुणे येथील रहिवासी आहे. 3 वर्षांपूर्वी एका वैवाहिक साईटवर गौरवची पीडित मुलीसोबत ओळख झाली होती. त्याने तिच्यासोबत लग्न करण्याचे वचन दिले आणि नवापूर तर मुलीशी लग्न केले. सप्टेंबर महिन्यात सीताबर्डी येथील एका हॉटेलमध्ये नेऊन तरुणीशी शारीरिक संबंधही ठेवले. त्यानंतर तिला पुण्याला नेले आणि तेथे गौरवच्या नातेवाईकांनी मुलीला त्यांच्यासमोर लग्न करण्यास सांगितले. त्यासाठी 40 लाखांची मागणी करण्यात आली होती. या वागणुकीनंतर मुलगी नागपुरात आली. त्यानंतर तिने सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सीताबर्डी पोलिसांचे पथक गौरवच्या शोधात पुण्याला गेले. गौरव नागपुरात आल्याचे त्यांना समजले. त्या आधारे गुरुवारी एका हॉटेलवर छापा टाकून गौरवला अटक करण्यात आली. गौरव हा सॉफ्टवेअर इंजिनियर असून तो भावासोबत त्या हॉटेलमध्ये थांबला होता. 16/10/2021 आमच्या पोलीस स्टेशनला पीडित मुलगी येऊन तिने आम्हाला माहिती दिली की आरोपी गौरव आनंदकुमार जगनानी यांनी त्यांच्यासोबत लग्न केले आणि लग्नाआधी जबरदस्तीने त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्न झाल्यानंतर त्यांनी त्यांना सांभाळण्यास नकार दिला. मग त्याच्यानंतर आरोपी त्यांना त्यांच्यासोबत घेऊन नाही गेले घरी, त्यांच्या राहत्या घरी. मग त्याच्यानंतर त्याच्या वेळेला आल्या पीडिता आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की त्यांना हुंड्याची मागणी करण्यात आलेली होती त्यांच्या सासरकडच्याकडून. त्यांचे सासरे आनंदकुमार जगनानी आणि दीर सौरव कुमार जगनानी यांच्याकडून त्यांना हुंड्याची मागणी झालेली होती. तसेच त्यांचे पती यांच्याकडून त्यांच्यावरती जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्यात आलेले होते लग्नाआधी आणि लग्न झाल्यानंतर. या सगळ्या याच्यावरती मग नंतर गुन्हा नोंद करण्यात आला. आणि ज्यावेळेला आम्ही आरोपीचा शोध घेत होतो तपासादरम्यान आम्हाला समजलं की आरोपी हा पुण्याचा रहिवासी असून त्यावेळेला आम्ही लोकेशन ट्रेस केलं असता आम्हाला आरोपी हा नागपूर येथेच मिळून आला. मग त्या आरोपी मँगो हॉटेल गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत मिळून आला. त्यास नंतर ताब्यात घेतले आणि सध्या पुढील तपास चालू. ही ओळख जीवनसाथी.com म्हणून जी साईट आहे त्याच्यावरती यांची ओळख झालेली होती. दोन्ही घरच्यांच्याकडून एकमेकांना स्थळ म्हणजे लग्नासाठी आमंत्रण दिले गेलेले होते आणि आमंत्रण ॲक्सेप्ट झाल्यानंतर पुढे यांची ओळख वाढत गेली होती. आणि दिनांक 16/1/2020 यांची ओळख होती. मुलगा नेमका कुठला आणि काय काम धंदे करतो? हा मुलगा इंजिनियर आहे आणि पुण्यामध्ये तो काम करतो. तर VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.